राम राम मंडळी. इथं हा व्हिडिओ खूपच जास्त इम्पॉर्टंट असणार आहे, कारण सर्व विद्यार्थी जे ते वेकेशन त्यांचे एन्जॉय करतच होते डी वाटूचे, तोपर्यंत युनिव्हर्सिटीकडनं एक नोटिफिकेशन आली की तुम्हाला जे ते गुगल फॉर्म फिल करायचा आहे. आता गुगल फॉर्म फिल करण्याबाबत जे ते इतकी काही मोठी विशेष गोष्ट नाही, हजार गुगल फॉर्म आजपर्यंत आपण जे ते फिल केले असतील, पण या फॉर्म मागचं विशिष्ट काय, तर हा फॉर्ममध्ये ज्यांनी ते पहिले मेन्शन केलं होतं की हा फॉर्म जे ते सर्वांसाठी राहणारे विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर असो, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फायनल इयर वालेपर्यंत सगळे ह्या फॉर्मला जे ते फिल करायचं आहे. आणि त्यानंतर जे त्यांची परत एकदा नोटीस आली, हा फॉर्म जो आहे तो फक्त फायनल इयरच्या स्टुडंटसाठी जो आहे तो फिल करावा लागणार आहे. तर आता फायनल इयरमधले पण दोन गट पडतात मित्रांनो, ठीक आहे, जे करंटली आता पास आउट झाले आणि जे आता फायनल इयरमध्ये प्रवेश घेणार आहे. तर अशा विद्यार्थ्यांमध्ये पण संग्रम झाला की आता नेमकं करायचं काय, आपण तर फायनल इयर आहोत की नाही आहोत यामध्ये संघर्ष, त्यानंतर कोणत्या स्टुडंटसाठी हा फॉर्म आहे यामध्ये संघर्ष, त्यानंतर हा पण प्रश्न विद्यार्थ्यांना पडतोय की दादा आमच्याकडे मार्कशीट नाही, आता आम्ही काय करावं. काही विद्यार्थी बोलत आहे की दादा आमचे जे ते रिझल्टच लागले नाही अजून, काही विद्यार्थी बोलत आहे आमचे रिझल्ट ते पेंडिंगमध्ये, काही बोलत आहे की आमच्याकडे बॅकलॉगचे रिझल्ट आहे, पासआउट नाही आहे, वेबसाईट वगैरे बंद आहे. तर संपूर्ण जे ते विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उठून बसली विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओ नंतर पाहिल्यानंतर तुमचे बरेचसे म्हणजे पूर्ण नाही पण बरेचसे डाऊट जे ते क्लिअर होणार विद्यार्थी मित्रांनो, कारण एक दोन डाऊट असे ज्याच्यामध्ये मी पण अजून कन्फ्युज आहे. आणि त्याच्यावर आपल्या चॅनलवर जे संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ येईल, ओके. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार पण की ती फॉर्म जे तुम्हाला नक्की कसा फिल करायचा आहे, ओके. तर फिल तर नाही करून दाखवणार, फिल करायचा डेमो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत जशीच इन्फॉर्मेशन भेटून जाईल तोपर्यंत मी आणायचा नक्कीच प्रयत्न करेल, ठीक आहे. आज तुम्हाला मी सांगतो की तो फॉर्म नक्की जो तो रिलीज का केला आणि त्यामागे म्हणजे तुम्हाला फील वगैरे काय करायचं आहे. तर आय थिंक मोस्ट ऑफ द स्टुडंटच्या मनात जे येते किंवा मोस्ट ऑफ द स्टुडंटच्या मनात असाच विचार असेल की डीबाटूकडनं जे येते वेबसाईट वगैरेसाठी हा फॉर्म वगैरे मागितला जात असेल, त्यामुळे जर आम्ही त्यांना जे येते बॅकलॉगचे रिझल्ट दिले किंवा जुने रिझल्ट दिले तर असं नको व्हायला की डीबाटू युनिव्हर्सिटी जेव्हा पण त्यांचा नवीन वेबसाईट पोर्टल ओपन वगैरे करेल त्यामध्ये जे येते आमचे जे पण बॅकलॉगचे रिझल्ट असतील तेच परत एकदा डिस्प्ले व्हायला लागतील, जे आम्ही सब्जेक्ट ऑलरेडी पास केले त्याची पुन्हा एकदा एक्झामिनेशन आम्हाला द्यावे लागेल, तर असं होईल का? तर याचे चान्सेस फारच जास्त कमी मित्रांनो, पण चान्सेस आहे, ओके. म्हणजे असं नाही की कन्फर्म तसंच होणार आहे, तर होऊ शकतं की डी बाटूमध्ये आपल्याला पण माहिती की खूप जास्त संग्राम आधीपासूनच होत आला आहे आणि आता पण त्यांची वेबसाईट वगैरे कधीची बंद आहे, असे पण रिझल्ट मुलांना आले की पहिले ते पास होता नंतर फेल, ओके. तर असे पण रिझल्ट आले म्हणून ह्यामागे काही शंका नाही की असं रिझल्ट होऊ शकता, म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे तुमचे जे पण अपडेटेड रिझल्ट असतील तेच आमच्यापर्यंत पोहोचवा, ओके. तर म्हणून ते बरेचसे विद्यार्थी अजून ते फॉर्म फिल करायचं अजून म्हणत नाही, त्यांचा मनात असा विचार की जर म्हणजे रॉंग रिझल्ट आपण अपलोड केला, बॅकलॉगचा रिझल्ट अपलोड केला तर होऊ शकतं की न्यू वेबसाईट पर, पण असं डीवाटू तर करणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि यामागे जे ते खूप जास्त कर्मचारी वगैरे लागले असतील वेबसाईट वगैरे बनवायला, त्यामुळे जे ते असं मिस्टेक होणं मला त्यांनी वाटत की पॉसिबल व्हाय, पण तो विषय बाजूला ठेवू. आता म्हणजे आपण बोलूया की ज्या विद्यार्थ्यांकडे रिझल्ट अवेलेबल नाही त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी पण सोल्युशन त्यांनी दिले विद्यार्थी मित्रांनो. तो फॉर्म वगैरे मी आता तुम्हाला कम्प्लीट वाचून दाखवणारच आहे, पण त्याआधी जे ते तुम्हाला क्लिअर करतो की हा रिझल्ट म्हणजे हा फॉर्म वगैरे फिलिंग जे काही तुम्हाला करायची ते फक्त फायनल इयर ऑनली अँड ऑनली फायनल इयरच्या स्टुडंटसाठी करायची आहे. जी नोटिफिकेशन आधी आली होती डीबाटूकडनं की तू जे फर्स्ट इयरपासून तर लास्ट इयर फायनल इयरपर्यंत सर्वांना ए टू झेड करायची, तर असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल किंवा यावर्षी जे ते फर्स्ट इयरमध्ये असाल थर्ड इयरमध्ये असाल तर तुम्हाला जे ते ह्या फॉर्म फिलिंग करायची गरज नाही आहे. जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये आहेत फक्त त्यांनाच करायचं आहे, ओके. तर फायनल इयरचे पण आता दोन ग्रुप पडत आहे. दादा कोणी कोणी मला मेसेज करते की दादा आम्ही जे ते आता पासआउट झालो आहे तर आम्हाला हा फॉर्म फिल करायचा गरज आहे का. आणि जे विद्यार्थी आता थर्ड इयरमधून फायनल इयरमध्ये ज्यांनी आता करंटली जे ते सिक्स सेमिस्टरची एक्झामिनेशन दिली आता सेव्हन सेमिस्टरमध्ये त्यांचं ॲडमिशन घेणार आहे, तर ते विद्यार्थी कन्फ्यूज आहे की दादा आम्ही आता फायनल इयरसाठी इलिजिबल आहोत, ओके. म्हणजे आता फायनल इयरमध्ये आमचा प्रवेश होणं अजून बाकी आहे, तर आम्ही फायनल इयरमध्ये नेमके आहोत की नाही आहोत हे पण त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यावरच मी डाऊट क्लिअरिंग व्हिडिओ उद्या घेऊन येणार आहे किंवा आज संध्याकाळपर्यंत जरी पॉसिबल झालं तरी घेऊन येणार आहे. तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करेल की होऊ शकलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही इम्पॉर्टंट नोटीस जी आहे ती मी तुम्हाला सर्वात आधी जे ते आपल्या चॅनलद्वारे सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुमच्याकडनं ही इन्फॉर्मेशन मिस झाली तर नक्कीच तुमचा यामागे जे ते नुकसान नक्कीच होऊ शकतं. तर म्हणजे हा फॉर्म वगैरे फिल करायचं कंपल्सरी तर आहेत जे पण फायनल इयर स्टुडंट असतील, तर जर तुम्ही पासआउट असाल किंवा नाही फर्स्ट इयर सेकंड इयर कोणता पण स्टुडंट व्हिडिओ हा बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मग आता मला असं वाटतं की आपण डायरेक्ट जायला पाहिजे मोबाईलच्या स्क्रीनवर आणि मी तिथे तुम्हाला दाखवतो वाचून वगैरे की काय वगैरे म्हणजे फॉर्म वगैरे नेमका काय आलाय, काय कुठे काय अपलोड करायचं आहे तुम्हाला, ओके. रिझल्ट वगैरे अवेलेबल नसेल तर त्याच जागेवर काय करायचं ही सर्व इन्फॉर्मेशन तिथे टाकणार आहे. आणि परत एकदा सांगतो हा फॉर्म फिलिंग व्हिडिओ नसणार विद्यार्थी मित्रांनो, डेमो फॉर्म फिलिंग जेव्हा पण मी सबमिट वगैरे करेल त्यामध्ये परत एकदा व्हिडिओ मी तुमच्या समोर नक्कीच आणेल विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की चॅनलशी कनेक्टेड राहा किंवा होऊ शकलं तर सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आता वळूया मोबाईलच्या स्क्रीनवर आणि जाणून घेऊ की नेमका फॉर्म वगैरे काय आला आहे.
तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण जे इथे मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आणि तुमच्या समोर जे इथे फॉर्म वगैरे पण दिसत असेल, ओके, तर इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता स्टुडंट रिझल्ट डेटा अप टू समर 2024 पर्यंत जितके पण रिझल्ट वगैरे लागले त्यांच्यासाठी तुमचा जो पण डेटा असेल तो त्यांना आता कलेक्ट करायचा, ओके. तर सगळ्यात आधी त्यांनी इन्स्ट्रक्शन काय दिलं आहे की अपलोड ऑल क्लिअर ग्रेड शीट गिव्हन बाय युनिव्हर्सिटी. जे पण म्हणजे तुम्हाला ग्रेड पॉईंट असतील किंवा जे काही तुमचे रिझल्ट वगैरे ह्या आधी डिक्लेअर झाले होते, आता नवीन पद्धतीने जे काही रिझल्ट वगैरे ग्रेड पॉईंट त्यांनी अपलोड केले, तर त्या पद्धतीने तुम्हाला जे क्लिअर इमेज तिथे अपलोड करायची किंवा क्लिअर स्क्रीनशॉट असेल किंवा पीडीएफ असेल तरीही चालेल, ते तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे, ओके. इफ नॉट अवेलेबल देन अपलोड सिस्टीम जनरेटेड ग्रेड सेंड टू द इन्स्टिट्यूट. जे काही तुम्हाला इन्स्टिट्यूट पासून जे ते ग्रेड पॉईंट वगैरे तुम्हाला शीट जर काही अवेलेबल झाली असेल किंवा काही ग्रेड पॉईंट वगैरे अवेलेबल झाले असतील कॉलेजेसकडनं, तर तुम्ही तेही तिथे अपलोड करू शकता, ओके. तर कसं अपलोड करायचं ते तर आपण पुढे आता जाणूनच घेऊ. तर आता आधी आपण जाणून घेऊ की कोणती कोणती इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याकडे मागितली आहे. तर सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता प्रोग्राम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जसं मी इंजिनिअरिंगला आहे तर इंजिनिअरिंग इथे सिलेक्ट केली आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोड 4 digit असेल, ओके. तुम्हाला जर माहिती नसेल इन्स्टिट्यूट कोड कसा फाइंड आउट करायचा आहे, तर व्हॉट्सअप ग्रुप आपला नक्की जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. तिथे सर्व कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड तुम्हाला सेंड करून देईल, ओके. तर सेकंड प्रोसेस पण तुमची डन होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला PRN नंबर जर तुमचा माहिती नसेल, जुने रिझल्ट तुमच्याकडे अवेलेबल असतील, तुमचं ID कार्ड असेल त्यावर पण तुमचा PRN नंबर हे असेल, किंवा तरीही नाही तर तुम्ही एक म्हणजे काम करू शकता, जे काही तुमचं इन्स्टिट्यूट असेल कॉलेज असेल त्यामध्ये डायरेक्ट सरांना कॉन्टॅक्ट करून PRN नंबर घेऊ शकता. मग नंतर नेक्स्ट स्टेप येते आपली ब्रांच. आता मी जसं की कम्प्युटर ब्रांचला आहे तर मी इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग टाकलं आहे, ओके. तुम्ही कम्प्युटर सायन्स टाकू शकता, कम्प्युटर इंजिनिअरिंग टाकू शकता, ओके, काही टाकलं तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल वगैरे तुमची जी काही म्हणजे ब्रांच वगैरे असेल त्या ब्रांचचं नेम टाकायचं आहे. आणि त्यानंतर इथे करंट इयर, ओके, म्हणजे स्टडिंग इन करंट इयर कोणतं आहे तुमचं. तर फायनल इयर जर असेल तर फायनल इयर टाकायचं आहे, आणि जर नसेल तर मग तुम्ही हा फॉर्म फिल करूच नका, कारण हा फॉर्म फक्त जे इथे फायनल इयरसाठी आहे, बाकी ऑप्शन इथे दिलेले नाही आहे, ओके. तर फायनल इयर सिलेक्ट करायचं. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, आता पण सांगतोय की तुम्ही एकदा नक्कीच कॉलेजकडनं इन्फॉर्म करून घ्या किंवा कन्फर्म करून घ्या की हा फॉर्म आम्हाला जे ते सबमिट करायचा आहे की नाही करायचा आहे, ओके. कारण बरेचसे विद्यार्थी म्हणजे संग्रामात असतील की दादा आम्ही जे ते फायनल इयरमध्ये ॲडमिशनच घेतलं आणि आम्ही फायनल इयर स्टुडंट कन्सिडर केलं जाऊ का, ओके. तर आता तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे एवढी प्रोसेस डन. जसं तुम्ही नेक्स्ट कराल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही इथे बघू शकता की आता तुम्हाला जे ते अजून काही इन्फॉर्मेशन इथे फिल करायची आहे. आणि इथे सगळ्यात आधी तुम्हाला विचारलंय की फायनल सेम फर्स्ट SGPA, जे काही तुमचं फायनल फर्स्ट सेम SGPA असेल तो इथे अपलोड करायचा आहे. आता फायनलचा अर्थ काय, काही मुलांनी जे ते बॅकलॉग वगैरे जर तुम्हाला असेल तर तुमची परत एकदा री एक्झामिनेशन कंडक्ट होते, ठीक आहे. तर री एक्झामिनेशन झाल्यानंतर जे तुम्हाला सब्जेक्ट वगैरे पाहिजे आधी बॅकलॉग असेल नंतर क्लिअर असेल तर तुम्ही क्लिअरचा इथे अपलोड करा, ओके. त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे त्यांच्या इन्स्ट्रक्शनमध्ये, ते पण मी तुम्हाला आता सांगेलच की क्लिअर इन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी काय मेन्शन केलं आहे, कसं मेन्शन केलं आहे आणि तुम्हाला नेमकं काय अपलोड करायचं आहे, ओके. जर तुमच्याकडे म्हणजे PDF असेल तर PDF अपलोड करा, आणि जर फोटो असेल तर फोटो किंवा स्क्रीनशॉट असेल तर स्क्रीनशॉटही तुम्ही अपलोड करू शकता. जे पण लेटेस्ट असेल तेच अपलोड करा, मी तर तुम्हाला सांगतो. जर अवेलेबल नसेल तर काय करायचं तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो विद्यार्थी मित्रांनो. तर म्हणजे इथे जे ते फायनल सेमेस्टर टू SGPE ते तुम्हाला टाकायचं आहे. खरं तर इथे CGPE येईल, पण ठीक आहे, जर तुम्ही नेक्स्ट टर्मकडे जर एक्झिक्यूट करत असाल किंवा नेक्स्ट इयरमध्ये जात असाल तर इथे तुम्हाला SGPE जरी अपलोड केला तरीही चालेल. त्याच्यानंतर जे तुम्हाला म्हणजे इथे ती मार्कशीट वगैरे अपलोड करायची आहे. आता त्यांच्याकडनं मिस्टेक काय झाली मी तुम्हाला सांगतो. एक पॉईंट आउट केली मी त्यांची मिस्टेक. आता इथे बघू शकतो इथे त्यांनी जे ते स्टार केला नाही विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एक ऑप्शन जे कंपल्सरी नाही आहे, पण हा ऑप्शन पण तुम्हाला फील करायचाच आहे, ओके. तर त्यांच्याकडनं चुकून राहून गेला असेल पण मी पॉईंट आउट केली ती मिस्टेक, तर तुम्ही नक्कीच ते फील करा. त्याच्यानंतर जे तुम्हाला थर्ड सेमिस्टरचा जो काही तुमचा SGPE असेल तो फिल करायचा आहे. त्यानंतर इथे त्यांची मार्कशीट अपलोड करायची, ओके. तर सेम ॲज इट इज फोर्थ सेमिस्टर, त्याच्यानंतर मार्कशीट, फिफ्थ सेमिस्टर मार्कशीट, सिक्स सेमिस्टर मार्कशीट आणि सेव्हन सेमिस्टर, एट सेमिस्टर. आता तुम्ही हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अप टू जे त्यांनी ऑप्शन वगैरे दिलं आपल्याला सेव्हन सेमिस्टरपर्यंत दिलं, एट सेमिस्टरचं केलं नाही आहे. पण आता त्यांच्याकडे रिझल्ट अपलोड नाही आहे किंवा डेटा अवेलेबल नाही, त्यांनी काय करायचं आता मी तुम्हाला ते सांगतो. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो की हा फॉर्म जो काही तुम्हाला इथे नॉर्मलची इन्फॉर्मेशन दिली की 24 तारखेच्या आज जो आहे तो फिल करायचा आहे, ओके. आणि आता आपण बघूया की व्हॉट टू अपलोड, म्हणजे अपलोड नेमकं काय करायचं आहे. तर इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की ग्रेड कार्ड तुम्हाला जे अपलोड करायचे एक क्लिअर फॉर्मॅटमध्ये ते असायला हवे, ओके. तर क्लिअर फॉर्मॅटमध्ये ते असायला हवे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर जे ते युनिव्हर्सिटीकडनं जे ते अवेलेबल झाले पाहिजे तुम्हाला, ओके. आणि त्यानंतर जे ती PDF फॉर्मॅटमध्ये जरी असेल तरीही चालेल, किंवा जे ते नॉर्मलचे नवीन पद्धतीने ग्रेड पॉईंट जे युनिव्हर्सिटी अपलोड करत होती, रिझल्ट आपल्याला देत होती जेव्हापासून वेबसाईट बंद आहे, तर जे काही ग्रेड पॉईंट असेल त्याची PDF जरी अपलोड केली तरीही चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके.
त्यानंतर जे इथे अजून काही म्हणजे इन्फॉर्मेशन दिली आहे, और अपलोड द ग्रेड शीट सेंड डायरेक्टली टू द इन्स्टिट्यूट. जे काही इन्स्टिट्यूटने डायरेक्टली सेंड केले असेल किंवा त्यांना जे ते कॉलेजने सेंड केले असेल तर तेही तुम्ही इथे अपलोड करू शकता. इथं झालं जे डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याची इन्फॉर्मेशन. आता जो डेटा तुमच्याकडे अवेलेबल नाही त्यांच्यासाठी काय, तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचंही तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. सर्व ए टू झेड मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून प्लीज जर पॉसिबल झालं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ओके, तर आता इथे बघू शकता, एक लाईक तर करू शकता तुम्ही व्हिडिओला. ओके, आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला त्याची पण लिंक मी असे अपडेट तुमच्यापासून मिस नको व्हायला म्हणून ते ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा. उद्या किंवा आज संध्याकाळपर्यंत अजून एक व्हिडिओ येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो नक्कीच तुम्ही मिस नाही केला पाहिजे. ओके, तर तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. मराठीमधून तुम्हाला वाचून सांगतोय मी सर्व. ओके, आणि सर्व ऑप्शन जे आहे ते कंपल्सरी, पण मी तुम्हाला एक ऑप्शन दाखवलं होतं जिथे कंपल्सरी नव्हतं, ती त्यांची कदाचित मिस्टेक देखील असेल. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जी इफ इन्फॉर्मेशन इज अनअवेलेबल अपलोड अ ब्लँक इमेज फॉर एक्झाम्पल स्क्रीनशॉट. जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन अशी इन्फॉर्मेशन काही त्यांनी विचारली आहे जे तुमच्याकडे म्हणजे अवेलेबल नाही, फॉर एक्झाम्पल आपण धरलं की 7 सेमिस्टरचं तुमच्याकडे जे ते रिझल्ट अवेलेबल नाही आहे, तर त्या जागेवर तुम्ही काय करू शकता, ब्लँक इमेज जे ते अपलोड करू शकता. फॉर एक्झाम्पल एखादं स्क्रीनशॉट असेल किंवा व्हाईट कलरचा एक कागद घ्या किंवा व्हाईट कलरची एक गुगलवरनं इमेज डाउनलोड करा आणि तोही तिथे अपलोड केला तरीही चालेल विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यांनीच इन्फॉर्मेशन आपल्याला दिली. ओके, ब्लँक इमेज त्यांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलं. तुम्हाला परत एकदा वाचून दाखवतो, इफ इन्फॉर्मेशन इज अनअवेलेबल अपलोड अ ब्लँक इमेज. ब्लँक इमेजचा अर्थ हाच होतो की अशी इमेज ज्यावर काही नाहीये ती पूर्णपणे ब्लँक आहे. ब्लॅक कलर वापरा, व्हाईट वापरा, मी तर तुम्हाला सजेस्ट करेल व्हाईटच वापरा. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अँड प्रोव्हाइड अ ब्रीफ एक्सप्लेनेशन इन द करस्पॉन्डन्स फील्ड. जी पण तुमची करस्पॉन्डन्स फील्ड असेल त्यामध्ये तुम्हाला जे ते इन्फॉर्मेशन अपलोड करायची. फॉर एक्झाम्पल काय की यांनी हे पण सांगितलं की रिझल्ट पेंडिंग फॉर रिव्होल्युशन सेमिस्टर एक्स सेमिस्टर सॉरी इयर एक्स. ओके, फॉर एक्झाम्पल तुमचं कोणतं एक्स इयर आहे म्हणजे थर्ड इयर असेल, सेकंड इयर असेल, फर्स्ट इयर असेल, त्यांच्यासाठी नाही आहे, पण फायनल इयरचे जे काही स्टुडंट वगैरे असतील त्यांचं जे काही फोर्थ सेमिस्टर सॉरी जर तुमचा असेल की सिक्स सेमिस्टरचा रिझल्ट तुम्ही पेंडिंग आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, रिझल्ट पेंडिंग लिहू शकता किंवा रिव्होल्युशनचा रिझल्ट पेंडिंग आहे असं तिथे लिहू शकता आणि जे ते ब्लँक इमेज तिथे ऑलरेडी अपलोड करू शकता. ओके, काही म्हणजे काळजी घेण्याचं कारण नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण डेटा जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल, कोणाचा जर फोन वगैरे हरून गेला असेल, फॉर्मेट फोन होऊन गेला असेल, तर त्या अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर एकच ऑप्शन आहे तिथे की त्यांनी सांगितलं इन्फॉर्मेशन जर अनअवेलेबल असेल तर ब्लँक इमेज अपलोड करा आणि ब्रीफ एक्सप्लेनेशन द्या की काबर ते तुमच्याकडनं मिसिंग आहे. ओके, तर इथे तुम्ही आता बघू शकता. फॉर एक्झाम्पल त्यांनी परत एकदा दिलं की रिझल्ट पेंडिंग फॉर रेग्युलर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन. आता जर सप्लिमेंटरीचा रिझल्ट तुम्हाला अपलोड करायचा असेल कारण त्यामध्ये जर तुमचे बॅकलॉग सुटत असतील तर तुम्ही तेही अपलोड करू शकता किंवा तिथे ब्लँक इमेज टाईप करून जे ते सांगू शकता की रिझल्ट वगैरे जे ते आमचा अजून पेंडिंग आहे रेग्युलरचा किंवा सप्लिमेंटरीचा, त्यामुळे जे आम्ही अपलोड नाही करू शकत आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढीच ही प्रोसेस होती. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला हेच की प्लीज प्रायोरिटाइज अपलोडिंग युअर मोस्ट रिसेंट ग्रेड्स पासिंग ग्रेड. तर जे काही तुमचे मोस्ट रिसेंट पासिंग ग्रेड असतील, पासिंग ग्रेड त्यांनी इथे म्हणजे डायरेक्टली लिहिले विद्यार्थी मित्रांनो, क्लिअरली मेन्शन केलंय, म्हणून ही चूक करू नका की जे ते फेलचे रिझल्ट मुद्दा म्हणून अपलोड करून द्याल आणि नंतर युनिव्हर्सिटी भंगारे असं तसं तुम्ही बोलत बसल, तर असं नाही करायचं. त्यांनी क्लिअरली सांगितलं पासिंग ग्रेडला प्रायोरिटी द्या, जर नसेल तर मग दुसऱ्या ऑप्शनकडे जा. ओके, काय ऑप्शन आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, फॉर एनी क्युरीज कॉन्टॅक्ट युअर म्हणजे कॉलेजला जे कॉन्टॅक्ट वगैरे करायचं आणि हार्ड कॉपी ऑफ फॉर समर सेमिस्टर अँड अर्लियर सेमिस्टर हॅव लाईकली ऑलरेडी बीन सेंड टू युअर कॉलेज. तर जे काही आधीचे रिझल्ट वगैरे असतील समरच्या आधीचे, तर ते मोस्ट लाईकली आहे की तुमच्या कॉलेजला ऑलरेडी त्यांनी अपलोड केलं आहे त्याची हार्ड कॉपी, तर तिकडनं पण तुम्ही जाऊन फोटो वगैरे काढून अपलोड करू शकता. कॉलेजला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि नंतर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. ओके, तर आमच्या कॉलेजमध्ये तर क्लिअरली सांगितलं की आता जी तुमची बॅच वगैरे किंवा जे ते तिथे सेमिस्टर 7 पण विचारताय. ओके, तर तुम्ही तर ते अजून एक्झाम नाही दिले, तर जे काही पासआउट स्टुडंट असतील त्यांच्यासाठी हा फॉर्म स्पेशली असेल, तरी तुम्ही एकदा तुमच्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि तिकडनं ती इन्फॉर्मेशन घेऊन घ्या. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, कसं फॉर्म फिल करायचं यावर मी उद्या नक्की व्हिडिओ आणतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, किंवा संध्याकाळपर्यंत तरी आणतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, इन्फॉर्मेशन जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.